नमस्कार. आज सडेतोड नायक कार्यावळीचो एक स्पेशल शो आम्ही तुमच्या मुखार दवरतात. पंचायत वेचणूक आम्ही पळयतात. पंचायत वेचणूक अजूनही मतदान चालू असताना लोक उत्साहान भायर आयल्यात. म्हजे कडेन जे पळय फिगर आसा ते पळयत जाल्यार म्हणजे 8 ते 10 ह्या मदीं 19% मतदान जाल्लें, 8 ते 12 मदीं 40% मतदान जाल्लें, 9 ते 12 ह्या मजगतीं जवळ जवळ 55% मतदान जाल्लें, आनी 8 ते 4.5 ह्या काळांत जवळ जवळ 72% मतदान जाल्लें. 2017 वर्सा 83% मतदान जाल्लें आसतना आज म्हणजे अर्दवर पयलीं जेन्ना 72% मतदान जाता, म्हाका दिसता 5 वरांचेर जेन्ना मतदान सोंपतलें तेन्ना हो आंकडो 85 परस चड आसतलो. फाटल्या वेळार ताजे परस जवळ 5 ते 10% चड मतदान जावपाची शक्यता आसा. ह्या विशयाचेर आमी आज चर्चा करून हांगा जमिल्ले आसात. आनी आमचे भितर आज मानेस्त बरे जांकां राजकीय ज्ञान आनी राजकीय अभ्यास आसा, पंचायत वेवस्थेचो जाणें अभ्यास केला, अशे कांय तज्ञ आमचे भितर आसात. हांव तुमकां वळख करून दिता. आमचे मदीं आसात मनोजबाब कामत, जे प्रिंसिपल आसात, राजकीय विश्लेशक आसात, आनी गोंयच्या वेंचणुकांचो आनी राजकारणाचो बारीक सणे नियाळ घेतात. आमचे मदीं आज मिलिंद म्हाडगूज, जे गोमंतकाचेर सातत्यान बरयतात. आमचे स्तंभ लेखक, इतलेच न्हय तर फोंडे एरियेंतल्या पंचायत वेवस्थेचेर ते सतत धारदार पद्दतीन बरयत आसात. आमचे मदीं आसात प्रेमानंद बाब म्हामरे, जे कितलीशीं वर्सां सरपंच आशिल्ले, आतां ते भाजपाचे प्रवक्ते आसात. पूण भाजपाचे प्रवक्तो आसुनूय ताजे भायर वचून पंचायत वेवस्थे विशीं एक मुळावो विचार करपाची तांक आशिल्ले म्हामरे बाब आसात. तुमकां तिगूय जाणांक हांव आमचे कार्यावळींत येवकार दितां. आनीक हांवें म्हणलें तशें, जवळ जवळ फाटल्या वेळार आमी पळयलां 80.33% 2017 जाल्लें. आतां जर पळयत जाल्यार हो ट्रेंड भरपूर दिसता, म्हणजे जवळ जवळ 90 सुद्दां पावूं शकता मतदान अशे तरेचो. म्हाका अजाप इतल्याच खातीर दिसता की पंचायत वेवस्था कोणाकच बरे तरेन चललेली नाका. आमी 73rd एमेंडमेंट हाडला, तातूंत पावर दिल्या, निधीची तरतूद केल्या, तरी आसतना तांकां वेवस्थीत अधिकार, तांकां आपले अधिकार पळय तांकां दिवपाची पळय जी एक वेवस्था ती जायना. सरपंचाचो खुर्चीचो खेळ चालू आसता. सुप्रीम कोर्ट आनी हायकोर्ट सतत पंचायतीचेर बडी मारता, तुमी मुळावे कामां करनात म्हणून. आनी लोकां भितर एक राग नाराजी आसता. हे फाटभुंयेचेर 80% मतदान जावो हे अजाप न्ही मनोज बाब? काय काय लोकश काय मतदार म्हणटकीर गोंयच्या लोकांक उत्साह येता? उत्साह येताच. जावं ते नाटक आनी राजकारण हे दोन विशय की गोंयकारांक सामके आवडटा. आणि तसे असूकय जाय. इट इज अ फेस्टिवल ऑफ डेमोक्रसी. आणि ग्रासरूट लेवलाचेर पंचायत निवडणुकेक जितलो जोर आणि जितली एनर्जी आम्ही पळयतात, ती एनर्जी गोयच्या संबंध राजकारणाक बरी दिशा दितली. 1963 पहिली निवडणूक सुद्धा गोयात पंचायतीची झाली. आणि पहिले की लोकांक फर्स्ट टाइम मतदानाचा अधिकार मिळिल्लो. विरोध आयले, लोकांक सामको उमेद आशिल्ली आणि त्या पद्धतीची उमेद प्रत्येक कडेन. असं गोयच्या म्हाका दिसता ग्रामीण भागात असे एक घर नसता जो रंग फासून स्टेजीर येना. सारखे खरं. आणि दुसरी गजल म्हणजे घरातलो कोण ना कोण राजकारणात येणार तरी भीतर पडता. सो ही पहिली पायरी आनंदाची गजल. सबंद गोय सामके उमेदीन असा आणि जवळजवळ 186 जाग्यांचेर जवळजवळ 9.25 लाख सुमार 8.25 लाख लोक मतदान आज करता. आणि बरी गजल की त्यातूतल्यान ग्रासरूट लेवलातल्यान बरे लोक तयार झाले. बाबा तू निवडणुकीकडे या वेचणुकीकडे बारीक नियाळ करता. म्हाका तुका विचारपाक, पंचायतीक अधिकार ना, सरपंचाचो खेळ चलता, पंचायती सारखे काम करनात, लोक उबगल्यात, तरी आसतना त्याच लोकांक मतदान करपाक 85-90% इतले मोठे संख्येन लोक कित्याक वतात? हेजे मेन कारण म्हणजे पर्सनल कॉन्टॅक्ट. कितें आसता, प्रत्येक आतां जो कोण उमेदवार उबो रावला तो त्या मनशाच्या घरा वचून ताका कॉन्टॅक्ट करता आनी ताका भायर काडपाचो यत्न करता. आनी ते कितें आसा, पंचायत म्हणजे ल्हान एरिया, वॉर्ड सामके ल्हान, आनी त्या वॉर्डान ल्हान एकामेकांचे कॉन्टॅक्ट आसतात. जे कोण उमेदवार उबे आसात तांचेय कॉन्टॅक्ट आसता. म्हणटकूच त्या दृश्टीन त्यांनी ते हे जे आतां तुवें जो आंकडो म्हाका सांगलो 80% आनी बाय द वे इट कॅन हॅपन इवन टू 90%. पूण ताजें कारण हेंच की पर्सनल पॉयंट. हांवें पळयलां, हांव ह्या एटलीस्ट फोंडा तालुक्यान हांव फिरलां. 19 पंचायती आमच्या फोंडा तालुक्यान आसा, तातल्यो बरेचशे पंचायती हांवें कवर केल्ल्यो गोमंतका खातीर. तेन्ना म्हाका दिसलें की एक लोकांक उत्साह आसा. आनी एक स्पेशलिटी सांगता, ह्या वेळार पावस हो पावस हो फॅक्टर आशिल्लो, जो फाटल्या वटेन नाशिल्लो. ह्या वटेन पावस पडटा, आज सुद्दां पावस पडटालो सगळीकडेन. हांव मुद्दाम हांगा येतना कुट्टी ग्राम पंचायतीन फिरून आयलो, थंय पावसान लोक उबे राविल्ले शेत्र घेवन. म्हणजे ह्या वेळार आमी चड वालोर दिवपाक जाय की इतलें आसुनी
पाऊस असूनही त्याशिवाय किती म्हणते सगळे रिझर्वेशन प्रॉब्लेम असूनही अजून यावेळेला खूप प्रॉब्लेम तरीकय लोक उत्साहान भायर सरले ह्याचे एकमेव कारण हांव म्हणटा की जो पर्सनल कॉन्टॅक्ट आणि जो उमेदवारांनी जो उत्साह दाखवलो आपल्या मतदारांक भायर काढपाचो त्या कारणा खातीर ही पर्सेंटेज आज जी सांगलेवान बाबी दिसता तुझी म्हाका हाजेर कमेंट जाय अशे तरेचो आरोप झाला की ह्या वेंचणुकेन पैशांचोय खेळ खूप झाला सो लोक पैशे दिले कोण तरी फोर्स केलो म्हणून मतदानाक वतात काय खरंच लोकशाहीचेर गोंयच्या लोकांचो विश्वास आसा ना हे जर मतदान पळयले जाल्यार तुम्ही 80 म्हणतात 80 85 जरी असले हय म्हाका दिसता ते मतदान इन रियालिटी 90 वयर जातले कित्याक जाणा खरे की हे पळय इलेक्शन रोल पळय आसा अजून ते सारखे क्लीन ना म्हणजे बरोबर बऱ्याचशा जे पळय हे आसात लोक जे लोक मेल्ले आसात किंवा थंय ना अशा लोकांची नावं अजून काढलेली ना तर खऱ्या अर्थान म्हाका दिसता हे 90 आसपास अशें आमच्यांनी धरूं येता बरोबर एक्चुअल कित्या खातीर लोक इतले मतदान इतले मोठे संख्येन मतदान करपाक वचपाचे कारण कितें मामले बाबा वर्सां तूं तुज्या कॉन्स्टिट्युएंसीन तुज्या सरपंच तुवें हे केला इतलो उत्साह तूं पळयल्लो तेन्नाय उत्साह आसतालो हय उत्साह पळय न्ही वो सदांच म्हणजे पंचायत इलेक्शनाक सारको प्रत्येक हाजो कॉन्टेक्ट न्ही लोकां कडेन हाजे कडेन मतदारा कडेन त्यामुळे लोक पळय आसा ते सगळे जे जे वोटिंगाक हे आसात आनी जे हे आसा एलिजिबल आसा ते चडशे सगळे जाण भायर सरतात आनी वोटींग करतात आनी म्हज्या एक म्हज्या सहकाऱ्यांनी म्हणले की पंचायतीक हे ना हांवें फाटल्या हातून म्हणलेले एका चर्चेत की ज्या पंचायतीक जे आतां पळय पावर आसात आनी ज्या प्रमाणे म्हणजे मोठ्या प्रमाणान फंड्स मेळटात म्हणजे ते मागीर फायनान्स कमिशन आसूं किंवा आमच्या सरकारचे स्टेट गव्हर्मेंटचे फंड्स असू बऱ्या प्रमाणात आणि बरीचशी कामं पळय असा विकासाची लहान आणि लहान लहान समस्या पळय ज्यो असतात त्यो पंचायत सो म्हणजे स्वतःचो अनुभव असा मागीर तो पंचायतीच्या फंडांसून असू किंवा मागीर सरकार कडल्यान हे करून पंचायतीन बरीचशी सक्षम जी पंचायत पळय असा जय ते पंच जर हे आसत व्यवस्थित काम करपी अशे आसत जाल्यार म्हाका दिसता पंचायतीन गोंयच्यो गांवच्यो बऱ्योचश्यो समस्या आणि लहान लहान विकासाची कामां स्वतःच्या इमतीचेर करपा सारखी ताकद आज फायनान्शियल पंचायतीक खुबशे आसा तातूंत थोड्यो गरीब बिरीब आसतल्यो ह्यो गोष्टी सोडून दिया आणि त्यामुळे लोकांचे एस्पिरेशन पळय आसा तातूंत दिसता ते वाढलेले आसा मनोज बाबा म्हाका एक सांग हे आतां आम्ही ठराविक पडळीतले लोकशाय पंचायतीक अधिकार कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट हे सगळे आयकतात पूण लोक मोठ्या प्रमाणात भायर सरून मतदान करपाचे पळय प्रमाण आसा हो एक धाकय आसता कारण कित्याक गांवान न्ही ल्हान गांव पंचायती ल्हान पूण प्रत्येक पंचान प्रत्येक म्हणजे नाका बाबा कटकटी वचून मतदान केल्यार बरें जाल्यार कितें आयलें ना फाटलो वर्सभर आपल्या तो झरयत रावता बरोबर हें एक आसता ना बरोबर आनी आसूंकूय जाय प्रत्येकान निवडणुकीक मतदान करप हें ताचें कर्तव्य आनी तें कर्तव्य आमी जर तें वेवस्थीत पार पडना जाल्यार आमकां त्रास जाता पळयात आमी इट इज व्हेरी इजी टू से सगळे इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव पॉलिटिशियन सगळे लायक न्हय अशें म्हणटात आमी सर्रास आनी खुबशे गजाली खुबशे वेळार ते खरेंय आसता पण अशें समजा नालायक लोक जर निवडून येता जाल्यार ताका कारणूय आमची नालायक मानसिकता आसता हें आमी ध्यानान दवरूंक जाय कारण आमी मतदान करना किंवा योग्य व्यक्तीक निवडून हाडना आणि जर ही ग्राम पातळी वयल्यान जर एक बरी प्रक्रिया सुरू जाता आणि आमी लोकांक वेचून हाडपाचो प्रयत्न करता आणि बऱ्यातले बरे जर लोक जर येतले जाल्यार लोकांनी बरी मतदान करूंक जाय खूप लोकांनी मतदानाक इलेक्शनाक उभे राहूंक जाय जाल्यार लोकांक बरो चॉईस मेळटलो पूण एक गजाल आमी आज पळोवया म्हणजे आज कित्याक लागून ह्यो पंचायती गोंया सारख्या राज्यांत महत्वाच्यो कारण ह्यो सगळ्यो ज्यो रुरल एरियाज म्हणून जे आमी पयलीं म्हणटाले किंवा सामके नॉन अर्बन एरियाज म्हणटाले ग्राम पंचायत लेवल ते आज खऱ्या अर्थान रुरल उरले ना गोंयांत कारण विकासाची गंगा सगळ्याच्या दारात पावल्या पूल झाल्या आणि रस्त्यांचे नेटवर्क गेल्या 15 इतल्या व्हडल्या प्रमाणात वाढला की खंयचोच आज विलेज स्ट्रक्चर विलेज ट्रेडिशनल विलेज म्हणतात तशी चाली ना भितर बिल्डर घुसल्या आता तुम्ही पेडण्याचे तुमकां उदाहरण दिता मागासलेलो तालुका अशें आमी म्हणटाले थंय आता स्पोर्ट्स सिटी जाता थंय आता इंटरनॅशनल गॉल्फ कोर्स जातलो एअरपोर्ट जातलो कार्गो हब जातलो प्रत्येक पंचायतीच्या जाग्याक आज रेट आयल्या थंय बिल्डर आयल्या थंय इन्वेस्टर आयल्या थंय उद्योगाची वेवस्था हे घेतली सो सगळ्यांक थंय अर्थकारण दिसता आणि ह्या अर्थकारणाचो एक महत्वाचो भाग
ज्या ज्या पंचायतींनी बिल्डर लॉबी पाहून थंय प्रोजेक्ट झाल्या किंवा मेगा प्रोजेक्ट झाल्या त्या त्या सरपंचाची किंवा पंचायताची जी अर्थकारण जे केंद्र असा ते केंद्र वाढला आणि त्याच्या खातीर पंचायतली इलेक्शनाक आमकां खूप लोक इंटरेस्टेड दिसतात. त्यांनी तो आम्ही पळयतात ज्यांना पळय श्रीमंत पंचायती असतात थंय सरपंच आणि पंचायतच्या हातात अधिकार असतात. नाही हांव म्हणटा की आजकाल गोंयात 187 पंचायती जो असतात तातूंतले जवळ जवळ 150 पंचायती आता श्रीमंतीकडेच पावले. आम्ही पळयता न्ही सुकूर पेन द फ्रांस अरे 1000 फ्लॅट थंय येतात. 1000 रान म्हणटाले ते एरिया 1000 फ्लॅट येतकीर त्या एरियाची जातले कितें. पूण ते मागीर तो एक प्रश्न आमी घेताच थंय मागीर मंत्री हस्तक्षेप करतात आमदार आपल्या हातान दवरतात. पूण ताजे परस हांव जे पळय आतां वोटींग म्हणटालो मिलिंद तूं एक सर्वसाधारणपणान म्हाका जाय की ह्या वेंचणुकेन बरे लोक इलेक्शनाक उभे रावल्यात काय जाय म्हाका तें जाय. काय सदांचेच आमदार आपले टोळी निर्माण करता मंत्री आपले लोक दवरता खरें बाबा लोकांनी उबे रावन ना फाटले काय 5 वर्सां चलले तें बरोबर न्ही. आमी ह्या वेळार एक नवो पर्याय निर्माण करया आमी बरे उमेदवार देऊया अशें म्हणून शिक्षीत उमेदवार बी ह्या हातून आयल्यात. तुजें कितें म्हणणें मिलिंद बाबा? तशें पळयल्यार फाटलो ट्रेंडूच चालू आसा. एक्झॅक्टली तशें व्हडलें कांय फरक दिसना की निमाणे मंत्री आमदार हांचो अर्दास्त आशिल्लेच लोक फुडें सरतात हें आमी मान्य करपाक जाय. आनी अशे सुशिक्षीत लोक म्हणटात झक मारूं तें नाका आमकां पॉलिटिक्स अशें पंचायत नाका अशें म्हणपी कितलेशे लोक हांवें पळयल्यात हें नाका. बरें जांकां ओल्ड आसा की जे जाणा जांकां आतां पंचायत म्हणटा ती कितें हें खबर नाशिल्ले लोक सुद्दां रिंगणान आसा. बरोबर तांकां जर आमचे पंचायतीचे अधिकार कितें सरपंच म्हणजे कितें तांकां कांयच खबर आसना पूण ते रिंगणांत आसात आनी ते फाल्यां निवडून येवपाक शकता. हांव तुका एक उदाहरण दिता न्ही. हांव एका पणजेन काम करपी एका चलयेक वळखतालो. इलेक्शन म्हणटकीर ताका एक फुरफुरो आयलो आनी खंयचे तरी सावथ गोवातले कॉन्स्टिट्युएंसीन उबे रावलो. तूं रावता पणजे तुजो गांवांत भितर ते हें ना वावर ना तुवें सोशल सेवा करूंक ना तुका पंचायतीचो अधिकार तो म्हणटा खबर ना. इलेक्शन आयलें की धोलार पडली बडी की मागीर तांकां एक कांय लोकांक एक हें येता उत्साह येता. पूण हांव तोच प्रश्न हांव मामरे बाबाक विचारता. मामरे बाब आतां राजकीय पक्ष हातूंत भितर देंवूंक नात एक ती एक बरी गजाल कारण कशें राजकीय पक्ष देंवले की मागीर आमदार घुसतात आनी एक एक वेगळे तरेचें नेतृत्व पंचायतीन तयार जावपाचे नदरेन आडखाटी येता. म्हाका सांगात ह्या वेंचणुकेन तुमकां स्वता दिसता कांय बरे उमेदवार जे पंचायत वेवस्था सुदारूंक शकतात तांकां अभ्यासूय आसा तळमळय आसा आनी किवाटोय आसा अशे लोक तुमकां दिसतात? राजकीय पक्षांनी डायरेक्ट जरी भाग घेतलेलो आहा निवडणुकीत तरी वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते जे आसात ते निवडणुकी रावतलेच. त्यामुळे खंय खंय थोडे थोडे कडेन एकाच पक्षाचे दोन कार्यकर्ते एकाच वार्डांत सुद्दां आशिल्ले आमी पळयतात. पूण हो जो म्हणला पळय टोटली म्हाका अशें दिसना की कांय सुशिक्षीत युवक ह्या जर पळय थोडेशे ह्या पंचायतीच्या निवडणुकीन भाग घेतना हांवें पळयल्यात मेंबर म्हणून. आनी त्यामुळे म्हाका अशें दिसता की हळूहळू ही जी परिस्थिती पळय आसा ती बदलत वता. टेंडन्सी एक आसा म्हणजे थोड्यांची अशी टेंडन्सी आसता म्हाका नाका तें जू सगळें दुसऱ्याच्याच खांद्यार दिवप. त्यामुळे कांय जे लोक आसा हरशीं उलयतात खूब गावी दिवाणखान्यान बसून पण एकदां हे जे हातून पळय पडप म्हणजे रणांगणान पडप थंय ते फाटीं राहता म्हाका कित्याक ते काय म्हण त्यामुळे ते गांवचे नुकसान जाता एक्चुअली. पण खरं म्हणजे अशें उलयणाऱ्या लोकांनी भितर सरपा जाय. पण हांवें पळयलां एक सादारण आमच्या डिचोली आनी तिसवाडी तालुक्यान असो एक अभ्यास केला तातूंत म्हाका दिसता की प्रत्येक पंचायतीन सादारण एक 4-5 तरी अशे युवक आसात शिकलेले तांकां जे समजता कितें तरी. आनी हांवें फाटल्या वेळार सुद्दां अशें पळयलां की अशें कांय युवकांनी बऱ्या प्रकारचें काम आपआपल्या पंचायतीन केल्लें आसा समजून घेवन कशा प्रकारे हें करप. हांव तुमकां फायनान्स कमिशनाचें हें सांगतालो की फायनान्स कमिशनाचें आतां ह्या आसा मँडेट की तुवें गांवचो एक VDC आसूंक जाय म्हणजे विलेज डेवलॉपमेंट कमिटी. आनी विलेज डेवलॉपमेंट कमिटी जातकच त्या विलेज डेवलॉपमेंट कमिटीन त्या गांवचे एकंदर जे हें पळय आसा ज्यो उपलब्धता आसा आनी जी गरज आसा जावपाची विकासाची म्हणा विकास हांव म्हजो विकास हो म्हाका जो प्रेरीत पळय आसा तो नुस्तो इन्फ्रास्ट्रक्चर आनी हाजो विकास न्ही हांव ह्युमन विकास आनी बाकीचे जे पॅरामिटर्स आसा तेय बी हांव लक्षांत घेता आनी त्या दृश्टीन हो प्लॅन केलो तर कांय बऱ्यो गोश्टी जावंक शकता. आनी हो जर प्लॅन वेवस्थीत करतलो
जाल्यार त्या हातून सुशिक्षीत अशा युवकांची पंच म्हणून आसप आणि त्याचबरोबर गांवच्या इतर जे घटक असतात जे साधारण जांका अनुभव असा आणि हे असा त्यांचाय भीतर आसपाव जावपाक जाय एक बऱ्या प्रकारची गजल असा. दोन पावड्याचेर सुशिक्षित लोकांची विचारसरणी किंवा त्यांचे विचार पंचायत व्यवस्थेत येऊ पाहिजे. एक पंचायत डायरेक्ट इलेक्शन उभं राहत सरपंच जावप पंच जावप लोकांची वेगवेगळ्या समितीचेर वचून लोकांची कामं करत आणि एक तांकां पळय इलेक्शनात उभे राहपाचे ना तांचे खातीर मनोज बाबी एक व्यवस्था आसा म्हणजे ग्रामसभा. पूण ग्रामसभा खंय चलता आमच्यो आमच्यो एक साश्टीतले कांय कॉन्ट्रवर्शियल भागांतल्यो ग्रामसभा सोडल्यो जंय सुद्दां लोक मोठे संख्येन येतात आनी डिजरप्ट करतात पूण बाकी कडेन ग्रामसभा चलना. थंय खरें म्हळ्यार ग्रामसभेन भितर बरे एक्सपर्ट येवपाक जाय आशिल्ले वेगवेगळ्यो बायोडायवर्सिटी कमिटी आहा तांकां पंच मेंबरच घेवपाक जाय अशें ना. गांवांतलो बरो सुशिक्षीत जागा गांवचे बद्दल आस्था आसा पर्यावरणा बद्दल कळवळ आसा ते मनीस घेवपाचे. पूण खंय अशें म्हाका तूं म्हाका दाखय. हांव तुमच्या म्हणण्याचे सामको सहमत आसा. राजकारणान जर तुमकां पडपाचे ना जाल्यार आमी राजकारणाचे एक भाग अप्रत्यक्ष रिता आसा. करेक्ट. कारण फक्त आमचे 5 वर्सां एकदा मतदान करून आमी जावचे ना. जो दबाव गट जर आमी तयार करपाक जर शकले ना आणि लक्षात घ्यात खंयच्याच आमदाराक सरपंच किंवा एक ग्रामपंचायत स्ट्रॉंग झाली नाका असता तर कोणी आमदार जा. सारखे. कारण त्याच लोकल लेवल पॉलिटिक्सातल्यान ताचो एक कॉम्पिटिटर जन्माक येता आणि एक कॉम्पिटिशन ताच्या फुड्यान उभे रावता. पण हे करपाची आमकां जर गरज जर नासत आमचो आमदार बरे काम करता असे सुद्धा आम्ही जर धरून जरी गेले जाल्यार ते बरे काम करपी आमदाराचेर सुद्धा दबाव हाडूक जाय आणि तो दबावाचे एक यंत्रणा म्हणजे ग्रामसभा. ग्रामसभा कित्याक जाय? ग्रामसभा इतल्या खातीर जाय. हांवें म्हणलं तुका पेन द फ्रांस किंवा ह्यो ज्यो पळय श्रीमंत आतां पळय जाल्या पणजे लागीं ज्यो पळय पंचायती आहात थंय 1000 जर फ्लॅट येत थंयचे पंच आणि सरपंच कितले श्रीमंत जातले पळय. खरी गजाल. दुसरे जेन्ना इतले श्रीमंत जाता थंयचो आमदार किंवा मंत्री पंचाक आणि सरपंचाक अधिकार दिलो सगळे फायली घेऊन आपले फायली घेऊन आपण सार्वजनिक बांधकामकडे टाऊन प्लॅनराकडे त्यांना वच्चे पडता. सो जोपर्यंत ही ग्रामसभा सशक्त जाय ग्रामसभेन भीतर लोकांनी येऊन आपले प्रश्न मांडपाक जाय. गावचो प्लॅन जसो आता म्हामरेवान म्हणलो गावचो प्लॅन दाखय सामको म्हणजे गांव पातळीचेर तालुका पातळी वयल्यान जिल्हा पातळीचेर आणि राज्य पातळीचेर तो वचपाक जाय की बाबा पळय आमचे हे प्रश्न ह्या गांवांत अमके रान असा अमकी झाडां अमकी पातळी जावन वचपाक इतल्योच बिल्डींगे येवपाक जाय. बरोबर. हांगा जर काँक्रीट जर जंगल जाले आमचे जर गांव जर एक तेंपार जो पळय साश्टीकार पयस आमकां हाडटाले आमकां आमचो गांव नश्ट केले आमचे गांव उद्ध्वस्त करून उडयले ते आतां बाकीचे गांव उद्ध्वस्त जातले. म्हणजे आमकां गोंय एक काँक्रीट जंगलच करपाचे आसा. हांव मिलिंद बाबा होच प्रश्न करता की मिलिंद ग्रामसभा सक्षम कित्याक जायना? ग्रामसभा हो खरं म्हणजे एक बरो अधिकार दिला पंचायती जो म्युन्सिपाल्टीक ना हे पळय येतो म्युन्सिपाल्टीन नासतना हाका विलेजरांक दिला म्हणजे पंचायत लेवला दिला तरी सुद्धा ताचो उपयोग योग्य रित्या जायना हेचे दुःख आता. हेचे कारणां खूप असतात. आता उदाहरण दिवप हांव कुट्टी खाणेपारचे उदाहरण दिता परत थंय 8 सरपंच झाले. 8 सरपंच 5 वर्सां खरं म्हणजे संताप येवपाची गोष्ट ही करतात की तुम्ही 5 वर्सां 8 सरपंच झाल्यात पण ह्याच्या विरुद्ध आवाज कोणी उठेल ना. ग्रामसभेचा व्हडला आवाज उठना आणि ह्याचाच फायदो हे राजकारणी घेतात की आमकां कोण विचारपी ना. खरं म्हणजे आता मनोज बाबा सांगले हे की ह्या ग्रामसभेचा उपयोग एक हत्यार म्हणून करपा जाय की आमकां परत तांकां देवपाक शकना विमान्य पण तरी एक बाबा विरोध दाखोवपाचे साधन म्हणून ग्रामसभा उपयोग करप. दुर्दैवान म्हामरे बाबा तुवें म्हणलें की तरुण लोक येतात एक नव्या फायनान्स कमिटी सारखे कमिटीचेर वावर करतात गांवा विशीं एक नवो विचार जाता. पूण आतां ताणें म्हणलेशें की 5 वर्सां 8 सरपंच हो कितें प्रकार पंचायतीन कितें म्होंव लागलां 8 सरपंच 8 जावपाक येदे अशे येदे अशे गांव गोंयचे महाराष्ट्राचे गांव केदे व्हडले गोंयचे गांव येदे अशे थंय काम कितलीं म्हूण आसतात आनीक ह्या परिस्थितीन 8 सरपंच कित्याक जावचे? जसे तुम्ही म्हणले पहिले सुशिक्षित लोकांनी येऊपासूच जाय. सुशिक्षिता बरोबर सचोटी ही खूप महत्वाची कळले. कारभारात सचोटी असप कारण आज किती असा की पंचायतीचे हे पळय असा कारभार तो खूप वाढलेलो असा फंड्स येतात ते झालेच. त्याचबरोबर असा तुझे तुम्ही म्हणले की 1000 फ्लॅट आणि अशा प्रकारचे नुसते फ्लॅटच नाही हे लक्षात घ्या तुम्ही बिल्डर बांधता ते झालेच. पण आज लोकांमध्ये एक प्रकारचे हे आले असा म्हणजे त्यांचे इन्कम वाढलेले असा त्यामुळे गावातली लहान 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 घरं जी पळय असा त्याचे रिनोव्हेशन जाऊन थंय आता मोठे बंगले स्वतःचेच उभे राहतात आणि या सगळ्यांना किती ना किती असा. हांवें तुमकां सांग इलिगल म्हणजे कितें हांव स्पश्टच
स्पष्ट सांगता तुमका की 75% ते 80% गावांतली घरां पळय जी आसात ती बेकायदेशीर आहा. आणि त्यामुळे थंय किती आता की पंचायतीक उत्पन्न सरकाराक उत्पन्न उत्पन्न हे दुसरे कडेन वता. थोडे जाण किती असता हा म्हणजे आरोप स्वतः माझ्या स्वतःचा अनुभव आहे. थोडे जाण फक्त कोणे फातर हाडल्यार कोणे रेया वाडून दवरल्या हाजे कडेच पळोवपा कडेन लक्ष जाता. हांव हो एक मॅसेज वचूनी म्हणून सांगता थोडे पंचायतीचे निवडून आयले की लक्ष थंयच असता कोणे फातर हाडल्या कोणे रेया वाडल्या आणि हे करून तांकां गांवचे तलाटी पळय आसा ते हे असतात किदें. आनी दोगूय जाण मेळून कितें जी बुटी पळय आसा ती वांटून घेता आनी स्वताची श्रीमंती वाडोवत्या कडेन जाता. तशें न्ही हांव सुद्दां 1978 हांवें पयलीं इलेक्शन लढयलें त्या वेळार हांव BSc BEd म्हणजे शिकलेलो आसलो आनी म्हज्या पॅनलान बरेचशे पंच पळय जे आशिल्ले प्रत्येक वेळार हांवें पॅनल करुनूच लढयला आनी त्या मुळे म्हज्या पॅनलान हांव सुशिक्षीत आनी बाकीचे कित्याक सुशिक्षीतूच हे आसता अशें न्हय पण कांय गांवांत आनीकूय बरे लोक असतात तांचोय बी कित्याक आमकां डेमोक्रेसीन प्रत्येकाक हक्क दिल्लो आसा इलेक्शन लढोवपाक त्यामुळे कांय आनीक बरे आहा जे लोक असतात ते सुद्दां तांणी सुद्दां इलेक्शन लढोवंक जाय. तर त्यामुळे म्हाका सगळ्यांत महत्वाचें पळय दिसता ती सचोटी. कित्याक ही सचोटी पळय मुद्द्याचेर आमी एक ल्हानसो ब्रेक घेवया. मामरे बाबा तुवें एक महत्वाचें सांगलें. मामरे बाबान अक्षरशः मान्य केल्लें आसा गांवांत 75% घरां बेकायदेशीर आसतात. ल्हानशी एक मुणकार म्हणटकच एक अमको ताजो जागो मार्क जाल्लो आसता ताज्याय तो फुडें वता न्हू. करत 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 कुटुंब वाडलें म्हूण कारण दिवन तो घर येदें व्हडलें वाडयता मागीर ऑटोमॅटीक ताजी श्रेणी पंचायती कडेन पावता आनी पंचायत मागीर कोण रे पयशे खातात. एकूण सबंद गांवच्या विकासाक पंचायतीक तर ताजो निधी मेळनात महसूल मेळनात पूण एक वायट दुश्टचक्र सुरू जावन गांवांत बेकायदेशीरता इतली वाडल्या की लोकांक सद्या पंचायती म्हळ्यार बेकायदेशीर आनी थंय पयशे करप आनी दुसऱ्या अर्थान जो पळय कितें एक दबाव एक चेपण येवपाक जाय तें चेपण येना. म्हाका दिसता ह्याच विशयाचेर आतां फुडले भागान आमी चर्चा करपाचे आहात. तो मेरेन घेतात आमी एक ल्हानसो ब्रेक. तुमी खंयच वचूं नाकात. एका महत्वाची चर्चेक आमी आतां फुडें तोंड करपाचे आसात. तुमी पळयत रावात गोमंतक TV. सडेतोड नायक कार्यावळीचो एक विशेष वृत्तांत आमी तुमच्या मुखार घेवन आयल्यात. पंचायत वेंचणुको पंचायत वेंचणुको मतदान चालू आसा आनी हें मतदान जवळ जवळ 80% हुपतलें अशें तरेचें आतां वातावरण आसा. फाटल्या वर्सा म्हणजे 2017 वर्सा जी पळय वेंचणूक जाल्ली तातूंत 80.33% जाल्लें. आतां जवळ जवळ 70%चे चड वोटींग जायत रावलां आनी आमचे आतां तज्ञ हांगचे म्हणटात त्या प्रमाण हें 90% मेरेन सुद्दां वचपाची शक्यता आहे. कारण अजुनूय वोटिंगाक अर्दवर उरलां लोकांच्यो लायनी आसात आनी 5 मेरेन जे लोक लायनीक उबे आहात तांकां मतदानाचो अधिकार मेळटलो अशें तरेचें आतां वातावरण आसा. हे चर्चेन वांटो घेतात मनोज बाब कामत आमचे मदीं आसात मिलिंद बाब म्हाडगूत आनी आमचे मदीं आसात प्रेमानंद बाब म्हामरे. मनोज हांव तुजे कडेन परत येता. परत येता असो की आतां एक क्लियर जाला म्हणजे ह्या हातूंतल्यान चर्चेतच न्ही पूण भायल्यानूय क्लियर आहा की पंचायत लोक इतलो एन्थुजियास्ट कित्याक आसता. कारण पंचायतीन भितर पयशे खावपाक मेळटा. बरोबर. अर्थकारण वाडलां. अर्थकारण वाडलां आनीक खरें बरें जे कार्यकर्ते येवपाक जाय आशिल्ले कांय काल हांव कांय भाजपाचे कांय ह्या विशयाचो अभ्यास आशिल्लो लोकां कडेन उलयतालो. ताणें म्हाका तेंच सांगलें कशें आहा की श्रीमंत पंचायती जर घेतल्यो थंय मागीर आमदार हस्तक्षेप करता आपली पॅनलां दवरता. पूण अजुनूय अशीं कांय पॅनलां आहात दिवचले अजून पेडण्या काणकोणा सांग्यार की जंय पयसो ना ताका लागून थंय खरे कार्यकर्त्यांक पळय उमेद आसा न्ही ते लोक येतात. तर ही जी पळय बरे लोक येवपा खातीर जी पळय वेवस्था निर्माण जावपाक सुशिक्षीत गोंय म्हणटात पंचायत वेवस्थेनी आमकां बरे लोक जिखून हाडूंक नजो आमकां जाय. अरे 250 मतां पडल्यार एक एकदां 100 मतां पडल्यार जिखून येता कोणी. म्हणजे लोकांचोय विश्वास ना बऱ्या लोकांचेर काय बऱ्या लोकांचो मतदाराचेर विश्वास ना. खरी गजाल ही अशें चालू आसा. कारण जेन्ना सगळ्यांक हात धुवपाक मेळटा अशी जेन्ना मानसिकता तयार जाता तेका हात धुवपाची इत्सा ना तो वचूंक सोदना. ल्हान पंचायतीन ऑफकोर्स थंय काय अर्थकारण नसले म्हणून थंय काय व्हडलो इंट्रस्ट असपाचे काय कारण ना. बरोबर. पण हांवें उदळ म्हणला तशें 187 पंचायती पैकी कितल्यो अश्यो पंचायती खऱ्योच ल्हान आसा. उत्पन्नाचे साधनां ना ज्या ठिकाणी पयलीं उत्पन्नाचे कांय साधनां नाशिल्ले विदीन सम 20 इयर्स टायम
तुम्ही पहिला थंय मायनिंगाचं जसे जोर वाढले थंय कमी दर्जाच्यो पंचायती आणि सामक्या ग्रामीण भागात सुद्धा तेजी आली. त्या भागातले पंच सरपंच करोडो रुपया जोडपा पर्यंत आणि कॅसोनीन कोटी रुपया मोडपा पर्यंत त्यांची ऐपत गेली. आता एक नवी टूम आयल्या, ती नवी टूम हिंटरलँड टुरिझमच्या नावाखाला असा, म्हणजे जंगला भितर खंय राना भितर खंय तुम्ही कॉटेजीस आणि इको टुरिझम जसे मायनिंगाचं बूम आयिल्लो आणि तातून इलिगेलिटी सरिल्ली तशी पद्धतीचे इको टुरिझम म्हणून आता इलिगेलिटी सरल्या. थोड्या वर्सां पहिली बीच लेवल कोस्टल टुरिझमा खातीर अशी थंय इलिगेलिटी चलताली. सो म्हजे म्हणणे इतलेंच की आता खंयचीच पंचायत ल्हान उरली ना, खंयचीच पंचायत ग्रामीण पातळी वयली उरली ना, प्रत्येक कडेन अर्थकारण आयलां. तुम्ही जसे पेडणे आणि काणकोणचे म्हणटाले ग्रामीण भागातल्या पंचायतीन सुद्धा 5,000 रुपया मिनिमम स्क्वेअर मिटरचा रेट पावला. खंयच्याय पंचायतीन गोयात जर आज 5,000 सकल जर रेटाचेर कोण जागो विकता असत जाल्यार तुम्ही म्हाका नाव घेऊन ती पंचायत सांगची 5,000 ते 30,000 40,000 रुपया पर स्क्वेअर मिटर जेव्हा जाग्याचो रेट पंचायती भितर पावता आणि जागो विकते घेऊपी भायले लोक असता, विकपी लोक गोयकार असता, त्यांना खऱ्या अर्थान थंय कितले अर्थकारण आणि कितलं थंय मुवमेंट पैशाचं जाता असतं हाचा तुम्ही विचार करा. म्हाका एक सांग मिलिंद, की आम्ही सदांच म्हणटा न्ही हस्तक्षेप जाता हस्तक्षेप जाता, आमदार आणि मंत्री कितले हस्तक्षेप करतात? ते हस्तक्षेप करतात म्हणून सरपंच पदाची खुर्चीचो खेळ चालता? हय, कारण आमदार आणि मंत्र्याक हस्तक्षेप करचोच पडटा. कित्याक ते जे पंचायत असा ती त्यांच्या मतदारसंघाची निगडीत असता, फाल्यां ताका इलेक्शन उभं रावपाक जाय तर त्याच्या कडेन प्रचार कोण करतलो? सरपंच येता बरोबर, तो बरे जाता सरपंच खंयच्या पंचायतीचो अमकोम पंचायतीचो, की ताका विटेज येता, ताका व्यासपीठा बसयलो पंच असले बरोबर. पळय आतां हें सगळें दुश्टचक्र, सरपंचाच्या निवडणुकेन आमदार मागीर आमदार किंवा मंत्री मागीर पयशे मोडटा, हय, परत तो आपल्या इलेक्शनाक ताका पयशे दिता, हय, आनी तो काय सगळ्या लोकां खातीर म्हणना अर्दे भितर उडयत आसतलो. हय हय हय, तशें खूब उदाहरणां आसात. इतलेंच न्ही, तो दोनी वटेन गेम खेळटा, म्हणजे समजा हो रावलो तो रावलो हाजी मातशी म्हाजे कडेन कितलीशीं उदाहरणां आसात. एकट्यान तर कितें केलें, नाल्ल घेवन एका आमदाराक सांगलें की आपूण तुजो म्हणून, आनी दुसऱ्या राती तो दुसरे कडेन फिरपाक लागलो आणि ताजे कडेन पैसे घेतले हाजे कडेन पैसे घेतले म्हणून अशी उदाहरणां खूब पंचायत. दोन उदाहरण तुका ग्लॅरींग दिता, सोपटे आणि नीलकंठ आमचो किरण कानोळकर, हा दोघी जणांना खंय छाती डोकपणान सांगितलं सगळे सरपंच आपले बरोबर आहा म्हणून. हा किती झालंय सो सरपंच बरोबर असतात असे ना, सरपंच गेम करतात, सरपंच गेम खेळतात, ते फ्लेक्सिबल लोक, ते त्याची गॅरंटी ना. आत्ताच आमच्या मामरे भावान म्हटलं असे सुशिक्षित लोक आले हातून किती जावपाक एकता त्यांच्या पुढे तत्वां वित्वां काय असना, ते किती असा जे वारे व्हावता ते सूप घेऊन आणि मागीर दोन दिसांक बऱ्यो जसं कोण येतात ते पळतात ते तेवटेनूय वतात. मामरे भाऊ एक वो प्रश्न आसत, आता रिझल्ट 12 तारखेक येतो, 12 तारखेक रिझल्ट आयलो आणि बीजेपी आता अजूनही म्हणता की जि कोणी जिंकून आले आता सगळे आमचे म्हणून, सो जिंकून येत ते लायन रावून मुख्यमंत्र्याच्या बंगल्यार रोवून त्यांना हात देऊन त्यांचा फोटो काढतले. सो हे किती ट्रेंड सगळ्यांक सत्ताधारी पार्टी बरोबर राहचे कित्याक दिसता? आमकां तुम्ही म्हणटशे अधिकार दिल्ले आहात, फायनान्शियल पॉवर आहात, इतलो स्वायत्त दिल्ली आहात कायद्यान, तांकां सरकाराक सलाम मारचो कित्याक पडटा? कितें आसा की हे म्हणजे आता बीजेपी आसात म्हणून न्ही, तर प्रत्येक वेळा ज्या कोण सत्ताधारी पक्ष पळय आसता ताजे बरोबर वचपाचो ट्रेंड पळय आसता हो सगळ्यांचोच आसता. एकदा निवडून जशे आयले की थोडे थोडे पयलेच सांगतात की बाबा आपूण कोणूय येऊ निवडून पण आपण तो आमच्या बरोबर हांच्या बरोबर असतलो म्हणजे सत्ताधारी पक्षा बरोबर असतलो. पंतप्रधान मोदीचो फोटो लायला, नड्डाचो फोटो लायला, प्रमोदाचो मेजॉरिटी गावांनी बोर्ड ताचे फोटो लावलो, त्यामुळे तो कितें नवीन असो ट्रेंड न्ही. हय ओके, वेळेर जाताले एक म्हणजे पंचायतीन कोणीय जरी जिंकून आयलो जाल्यार त्या गावचो त्या वाचो मतदारसंघाचो जो कोण आमदार असा किंवा पंचायत मंत्री कोण असा ताच्या हातान सगळ्यो शेंड्यो असतात. कित्याक एक म्हणजे तातूंतले पंचायतीन येवपी सेक्रेटरी किंवा थंय विजीट करपी तलाठी, खुबशे पंचायतींनी गोंयच्या अजून पूर्णवेळ सेक्रेटरी ना ही गजाल खरी. आम्ही म्हणटा एक कडेन अनएम्प्लॉयमेंट असा, एक कडेन जागे ना, पण दुसरीकडे कितलीशीं वर्सां जाली आम्ही पळयता 187 पंचायतींनी 187 सेक्रेटरी असा काय पहिली पळया तुमकां उत्तर मेळटलें ना. थंय सेक्रेटरी हाफ टायम
आणि तलाठी जर क्वार्टर टाइम येत जाल्यार तुमची कामात जावची ना. पंचायतीची तुम्ही आता कितल्या वेळाचेर जेन्ना अविश्वास ठराव जेन्ना पंचायतीचेर येता अशी कितलीशी उदाहरणा आसा पळयल्या आसतली पंचायतीकूय म्हणा किंवा तुम्ही काउन्सिलाक म्हणा. एक तर DMA डायरेक्टर म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पंचायतीचो जो डायरेक्टर असा त्यो सगळ्यो फायली आडयता निवाडे दिता कितल्या वेळाचेर अविश्वासाचे ठराव कॅन्सल केले पोस्टपोन केले अशेंय घडटा आणि हे आताच घडटा असे न्हय तर एकंदरीत भाऊसाहेब बांदोडकरांच्या टायमा पासून ते आताच्या मुख्यमंत्र्या पर्यंत हो ट्रेंड सर्रास चालू आहे. सध्याच्या राजकारणात नाही अशा प्रकारचे हे असतात. कारण किती असा शेवटी सत्ता आणि तुम्हाला आता आणि एक सांगपाची अंदर की बात म्हणजे की खंयचोय प्रपोजल पंचायतीचो विकासाचो मागीर तो त्या पंचाचो असू किंवा त्या पंचायतीचो असू आमदाराची ताका प्रायोरिटी मेळ्ळ्याशिवाय तो फुडें वचना. बरोबर. त्यामुळे शेवटी कितें आसा की त्या पंचायतीक वेवस्थीतपणे काम करून आपल्या गावांतले काय काय हे प्रोजेक्ट फुडें व्हरतलो. वेगळेशान म्हणला आपाचो आमदार की आमदाराने आणि मंत्र्याने हस्तक्षेप करचो न्ही म्हणून तर लोकांक दिसता. पण एक लक्षात घ्यात आता जो पळय अमेंडमेंट जाऊन 73rd अमेंडमेंटान जे पंचायतीक अधिकार दिल्यात हे अधिकार स्वायत्ततेन तांकां काम करपाक तांकां काम करपाक स्वातंत्र्य मेळचें बरे तरेन पयशाचो विनियोग जायचो आनी खंयचेय आडमेळे आनी प्रेशरा विणे काम करचें न्ही. मागीर तो काय उपयोग कितें जालो तो आमदार आमच्या स्वतःच्या फंडांचे जे कितें काम करूंक जाय न्ही ते आता थंय ताजे आमदाराचो हस्तक्षेप. हांव तुमकां सांगता जे प्रस्ताव आसा की जे समज 5 लाखाचे 10 लाखाचे वयर मोठे प्रस्ताव आसा ताज्या आमदाराची प्रायोरिटी मेळ्ळ्याशिवाय ते फुडें वचूंक शकता. 5 लाख आनी 10 लाख म्हाका सांग मनोज तो एक अर्थतज्ञ 5 लाख आनी 10 लाखाची कामां पंचायतीनी ते करपाकूय आमदार तर जाय ना ना तातूंत गरज ना. तांचे ओन फंड्स पळय आसा आनी जे तांचे फायनान्स ह्या विलेज डेव्हलपमेंट प्लॅनान आहा थंय हस्तक्षेप पयलो कांय जावपाची येत ना म्हणजे देर इज नो स्कोप कळ्ळें न्ही. त्यामुळे स्कोप खंय आसा की मोठे प्रोजेक्ट आसात काय मोठे म्हणजे 50 लाखा वयली रस्त्याची कामां हॉट मिक्सिंग मागीर तुजे तरेतरेचे आता प्रोजेक्ट आसा उदकाचे वॉटर सप्लायचे म्हणा थोडे कडेन पंचायतीचे स्वताची मार्केट आनी घर बांदप आपले पंचायत घर बांदप नवीची स्कीम आसा दिनदयाळ अशे कांय जे प्रोडक्ट जर गांवांत हाडपाक जाय जाल्यार तुमकां आमदाराचो म्हणजे तो आतां मदलो हे जालो न्ही पंचायत आमदार आणि सरकार आमदाराचे सहकार्य हे लागतात त्यामुळे साहजिकच हे एक मिथक कित्याक मिथक सांगता कारण जसे पंचायतीक जसे फंक्शन जाऊक जाय तसे आमदाराकही परत जिकून येऊ जाय. गोया काय वडले न्हय एक 5-6 पंचायती ऑन एन एवरेज खंयच्याय आमदाराकडे असता मोठी जर काणकोण मिणकोण जाल्यार चड असूंक शकता पेडणे चड असूंक शकता 6-7 पंचायती जर मॅक्झिमम तुमच्याकडे जर असत एवरेज 5-6 जर असत जाल्यार एक तुझ्या विरोधी पक्षाची जरी पंचायत असल्या थंय आपण कामच करचो ना असे जर तसे आमदारान ठरयले जाल्यार ते आमदाराक ते मारक ठरतले. हे ही जाणीव पहिली पंचांक आणि सरपंचांक असची पडटली नंबर एक. नंबर 2 73rd अमेंडमेंट पंचायत राज जो म्हणता ताणें इतली स्वायत्तता आणि इतले पॉवर दिले ते पंच आणि पंचायतीक आणि सरपंचाक जर ते खबरूच ना आणि तलाठी आणि जर पंचायत सेक्रेटरी जर सगळी सुत्रां चलयता आणि पंचायतचे पंच आणि सरपंच फक्त सयाजीराव असतात जाल्यार ते चलतले कसे. सो म्हाका तातूंत दिसता की सामके मॅसिव्ह एज्युकेशन ओरिएंटेशन टू द पंच अँड सरपंच मेंबर्स अबाउट वॉट आर युअर पॉवर्स तुमकां अधिकार खंयचो आसा सो रेवेन्यू तुमचे जनरेट करपाक खंयचे तुमकां स्त्रोत अवेलेबल आसात सरकारच्यो खंयच्यो स्किमी तुमी राबोवंक जाय. फायनान्स कमिशन म्हणजे गोवा स्टेट फायनान्स कमिशना कडल्यान कशें तुमी नेगोशिएट करून तुमचो जो डिवोल्युशन आसा तो वाडोवंक तुमी शकता हाचें जर तुमकां ज्ञान आनी माती गोबर जर तुमच्या तकलेन जर गेलें ना जाल्यार तुमी पंचायती चलोवंक शकना तुमी आमदारांचेर जे आर्थीक स्थिती आनी जे तांचे हे वर्क जो तांकां जे काम सोंपोवपाक जाय पळय ताजेर अजून कामूच जावंक ना म्हणजे फायनान्स कमिशन 2 जाल्यो दोनागांनी रिपोर्ट दिलो तो काय एक्सेप्ट मांडलोय ना हाजेर. बरोबर. तिसरें जालें कामूच सुरू जालें ना सो ते आतां काय अपॉयंट केलां काम सुरू केल्लें ना त्यामुळे जो पर्यंत हे फायनान्स कमिशन आपले रिपोर्ट दिवन सरकार ताजेर एक्शन घेना आणि त्या डेव्होल्युशन जो पर्यंत जायना डेव्होल्युशन फंड्स म्हणटा बरोबर म्हणजे केंद्राचे फंड्स आता हांगा येतात फायनान्स कमिशन
पण आमचे स्टेटीचे फायनान्स कमिशनान लोकल रेव्हेन्यू जो पळय आसा लोकल इन्कम ते शेअर करपाचे जो पर्यंत हे घेना तो पर्यंत खंयचे गोंय पयलींच ल्हान मिलिंद बाब म्हाका म्हजो प्रश्न तुका आसा गोंय पयलींच ल्हान हांगा हांगा इतल्या ल्हान राज्यान 40 आमदार 40 आमदारांक आपलो शेअर जाय विकासान भितर चडांत 14-15 मंत्री आनीक 4-5 जणांक आनीक अधिकाऱ्याची पदां आनीक कितलेशी कॉर्पोरेशन ऑलरेडी हो पयसो वाटून गेला तांकां तितलेच पयसो सरपंचाक आनीक पंचायतीक कित्याक दिवपाक जाय बरोबर जाय व्हील पॉवर कितें आसा न्ही जशें पळय स्टेटीक प्रत्येक दिसता की स्टेट म्हणा की फायनान्स कमिशन किंवा केंद्र सरकाराचो आमचेर अन्याय जाता आमकां चड फंड मेळपाक जाय तरी पण ते जे सेटअप पळय आसा सेंट्रल फायनान्स कमिशन आनी ते डेव्होल्युशन हाजो सारको 5-5 वर्सांनी बऱ्या प्रकारचो हे जाता पण सेम थिंग जेन्ना स्टेटी कडेन येता की स्टेट इज नॉट विलींग हांगा तशें न्ही अरे स्टेट जशें स्टेट मागता की सेंट्रलाचे फंड्स आपणाक चड येवपाक जाय अधिकार आसा न्ही जिल्हा पंचायत आनी पंचायतीक की बाबा आमकां येवपाक जाय आमी ह्या विशयाचेर हांव जेन्ना ऑल गोवा पंचायत परिशद आमी हाजे कडेन सुद्दां गेले म्हणजे हायकोर्टान गेले हायकोर्टान डायरेक्शन दिली पण शेवटी कितें तें मे एन्ड मे नॉट आनी शाल एन्ड शाल नॉट हाजे हे करतात आनी ह्या सगळ्या हाका हे करतात कारण कितें आसा आमकां तर स्पेसिफिकली आमी व्हेरी स्मॉल स्टेट कितें सो डेव्होल्युशन आपले पावर सोडपाक कोण तयार जाय न्ही पूण होच प्रश्न झालो होच बिल्ड आमदार विधानसभा वर्सस पंचायत आनी विधानसभा प्रवळ जातल्यान तांकां खच्चीकरण करत रावतले एका आमदारान एका आमदारान विधानसभेन पोटतिडकीन ह्या विशयी आवाज उठयलो अशें म्हाका दिसना आमदारांची आमदारांची लॉबी ह्या संदर्भात विधानसभेन आमी एक ल्हानसो ब्रेक घेऊ एक महत्वाची चर्चा आमी करीत आसात पंचायतीक अधिकार दिवपाचे फाटल्यानच उरले फायनान्स दिवपाक सरकार रडटा फायनान्स दिवपा खातीर आमदार प्रश्न उठयनात आनी विधानसभा ह्या प्रश्नाचेर सामकें मोनो जावन लोकां कडेन पळयता ताका लागून पंचायतीन डिव्हॅल्युएशन आमी म्हणटात पळय न्ही एकूण अधिकार तांकां पावचे हें जायना ह्याच विशयाचेर आतां आमी उलोवपाचे आसात पूण तो मेरेन घेतात एक ल्हानसो ब्रेक तुमी पळयत रावात गोमंतक टी व्ही नमस्कार सडेतोड नायक करवळी तुमकां आमी येवकार दितात आमचे मदीं आसात आज मनोज बाब कामत आमचे मदीं आसा मिलिंद म्हाडगूत आनी आमचे मदीं आसा प्रेमानंद बाब मामरे आनी आमी पंचायत पांवड्यावेली धुमशेणां हाजेर चर्चा करतात कारण एका वर्सान पंचायती खातीर मतदान चालू आसा आनी मतदान लोक उत्साहान करतात जवळ जवळ 80% हें मतदान पावतलें 80% सुद्दां उपतलें अशे तरेची आतां जी पळय माहिती मेळटा ताजे वयल्यान आमच्यानी एक अदमास काडूं येता आनी इतलें मतदान इतलें उपाट मतदान उत्साहान लोक येतात आनी दुसऱ्या अर्थान पंचायतीक सरकार अधिकार दिना पंचायतीक फायनान्शियल पावर दिना आनी विकेंद्रीकरण म्हणजे सत्तेचें विकेंद्रीकरण करपा खातीरच 73rd अमेंडमेंट आयिल्लें लोकशाय आनीक घटमूट करात गांवां मेरेन अधिकार पावयात गांवांक अधिकार दियात आनी तांकां आपलो विकास करपाचें स्वातंत्र्य दियात म्हणून हो कायदो आयिल्लो आनी आज आमी पळयतात आनी आमी तोच चर्चा करतात आनी विधानसभाय तांकां अधिकार दिवपा खातीर फुडें येना आमदारांचो एक गट तरी कारण अशे कितलेशे आमदार आसात जे सरपंच आनी पंच मेंबर आशिल्ले जे आतां विधानसभेन आयल्या तांकां स्वता दिसपाक आशिल्ले भितरल्यान की अरे आमी पंचायतीचेर अन्याय करतात हे अशें कित्याक दिसना हय आतां आमी आतां मुद्दो उलयताले डिव्होल्युशन ऑफ फायनान्शियल पावर्स हय तुम्ही पळयात राज्य सरकार केंद्रा खातीर थोडे टॅक्स उबारता आनी केंद्राक आपलो वांटो मेळटा उरिल्लो वांटो केंद्र राज्यांक दिता बरोबर आतां राज्यांक कितलो वांटो दिवचो हाचे थारावपाचे मोजमाप करपाची यंत्रणा म्हणजे फायनान्स कमिशन बरोबर आमी वित्तीय आयोग म्हणटा जो केंद्रीय वित्तीय आयोग सो केंद्रीय वित्तीय आयोगाच्या कॅल्क्युलेशनानुसार सबंद भारतातले जो किंवा जो एक गट्टा बुटी झाल्या त्या बुटीतलो जवळजवळ 0.46 or 0.47% गोंयाक मेळटा तरी तो खुबसो पैसो आणि भाजपाच्या कारकिर्दींत आम्ही पळयला की हो डिव्होल्युशनाचो जरी रिलेटिव्ह नंबर जरी कमी जरी झालो बिकॉज आमच्या पॉप्युलेशनाचे निकर्ष किंवा बाकीच्या निकर्षान आम्ही थंय बसना आणि म्हणून आमकां जरी कमी झालो पण नॉन ग्रांट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट ग्रांट आमकां गोंयांक केन्नाच गेल्या 60 वर्सां मिळूं ना तितलो हायस्ट गेल्या 5 to 10 वर्सांनी आमकां मेळ्ळा ही गजाल खरी आसा बरोबर त्या इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रांटाच्या जोराचेर पंचायतींनी कितलीशीं कामां जाता पूण हो जो पंचायतीन कामां जावपाचो मेन सोर्स गव्हर्नमेंटाचो इन्फ्रास्ट्रक्चर ग्रांट आसा ताच्या शिवाय पयशे मेळना बरोबर जर पंचायतीक जर चड बजेट जाय आज तुमी खुबशे फावटी आयकलां आसतलें पंचायती म्हणटा नो फंड्स पयशे ना
आणि खंयच्यार येतले आमदाराचेर अवलंबून राहूंक जाय. पंचायतीक जर तुमकां ऑटोनॉमस फायनान्शियल ऑटोनॉमी जर दिवंक जाय जाल्यार जी स्टेट फायनान्स कमिशन आसा ताका म्हणटा आमी राज्य आर्थीक आयोग, पुनर्पुन्हा ते गठीत जावंक जाय. आणि एक राज्य आर्थीक आयोग दर 3 वर्सांनी गोंयांत जावन ताचो रिपोर्ट येवन बेस्ड ऑन द रेकमेंडेशन्स ह्या शिफारसेच्या अनुसार पंचायतीक थोडो भितरलो शेअर कितलो मेळचो, खंयच्या पंचायतीक कितलो मेळचो, ताचे निकश कितें आसचे हे राज्य आर्थीक आयोग ठरयता. दुर्दैवान गेल्या 25 वर्सांत, गेल्या 25 वर्सांचे सांगता, तातूंत भाजपा आयले, तातूंत काँग्रेस आयले, बिन भाजप बिन काँग्रेसूय सरकार आमी पळयल्या. पण गेल्या 25 वर्सांत जेन्ना पयलो जेन्ना आयोग जेन्ना केलो आल्बान कुटो हांच्या अध्यक्षते खाला आनी तो रिपोर्ट जो आयलो तो रिपोर्ट मागीर ताच्या नंतर तो मांडलोच ना विधानसभेन, तो गव्हर्नरा पर्यंत गेलोच ना. ताच्या नंतर जवळजवळ 10 वर्सांचो गॅप पडलो आणि जेन्ना लक्ष्मीकांत पार्सेकर जेन्ना मुख्यमंत्री झाले त्या वेळाचेर तांच्यांनी परत एकदा आर्थिक आयोग हाडलो. 1 वर्साचोच ताका टेन्युअर दिलो, 3 वर्सांचो न्हय. त्या रिपोर्टा बद्दल आमी काय ऐकले ना. प्रमोद सावंत साळेंच्या सरकारान तू हाजेर आता सतत बोर्ड वयर करता उलोवपाक सोदता, कारण तुवें हातूंतल्यान गेला. हांव पळय एक आज आयच्या परिस म्हणजे फाटली जर पहिली म्हणजे जेन्ना हांव बी सरपंच आशिल्लो आनी त्या वेळार आयची परिस्थिती जर पळयची न्ही जाल्यार पंचायतीक भरपूर फंड येता. कसलो तो सांगता मॅचिंग ग्रेट, म्हणजे टॅक्स रेवेन्यू ते जो एकठांय करतात पळय ताजेर 100% मॅचिंग ग्रेंट येता. गार्बेजाचेर ग्रेंट येता. मागीर सॅलरी जे स्टाफ पळय आसा थंय म्हणजे सेक्रेटरीक सरकारचो डायरेक्ट पगार येता. बरोबर. पण ताज्या नंतर ताणी कॅटेगरी ठरयल्या क्लर्क पिऊन प्रत्येक पंचायतीक कितले मेळचे हाजेर ग्रँट येता. मानधन येता पंचायत जे आदी नाशिल्ले मानधन सुरू झाले आणि वेगवेगळ्या प्रकारच्यो काय ग्रँट तांकां येतात कळ्ळें न्ही. त्यामुळे आज परिस्थिती आर्थिक परिस्थिती पळय आसा तशी खुबशा पंचायतीची बरी आसा. आणि असे जाता केना केना की दिल्लो फंड सुद्धा ते खर्च करिना तशी परिस्थिती आता. आता आणि वेगळी कारणं असा पण आर्थिक आयोग हे आमची कॉन्स्टिट्युशनल हे आमची मँडेट. बरोबर. आणि त्यामुळे 1997 पंचायती हांगा स्थापन झाल्यो, ॲक्ट झाला नवो, आणि त्यानुसार आजपर्यंत तसे पळयले जाल्यार 5 आयोग जाऊंक जाय आशिल्ले. पहिलो आयोग जो झालो जेन्ना हांगा हे आशिल्ले राष्ट्रपती राजवट आशिल्ली पळय त्या वेळार डॉक्टर व्ही ए पै पाडणेकर इकॉनॉमिस्ट हाज्या सकयल एक चेअरमॅनशिपाच्या सकयल एक आयोग झालो. ताणें आपलो हो सुद्दां दिलो, रिपोर्ट दिलो. आनी ताज्या नंतर ताज्या वेळार जे काँग्रेस सरकार आशिल्ले ताणें तो एक्सेप्ट कांयच केलें ना, टेबल केलें ना. ताज्या नंतर कांय वर्सांनी आल्बान कुटो जे आमचे आय ए एस ऑफिसर आशिल्ले आनी गोंयांत ताणें हें केल्लें काम केल्लें तांचो एक हें जालो, तांचोय रिपोर्ट आयलो. हय. ताजे नंतर कितले तीस वर्सां ताजे एकदम हे आशिल्ले. ताजे नंतर जो पळय आमचे राजन आर्लेकर जेन्ना हे आशिल्ले ताण पंचायत मिनिस्टर ते निमाणे निमाणे 17 काय 16 एंडाक एल के झा हांच्या हाती आनी हांवूय बी ताजो एक मेंबर आसलो. हय. व्ही एस सांगता तुमकां त्या आयोगाक हेच दिले ना, साधनात दिली ना. ऑफीस मागले आमचे कडल्यान हे बी घेतले सगळे काम सुरू कसे असले ताका एक मिनिमम स्टाफ लागता, ऑफिस लागता. एक सांगा तुम्ही स्वतः एक बीजेपीचे वांगडी, तुमकां पंचायतीन बद्दल आस्त असा, तुमकां ह्या क्षेत्रात काम करून दिसता आणि तुमच्याच पक्षाचे सरकार तुमकां काम करपाक दिना. नाही हांव आमच्या पक्षाचे असे म्हणणं किती असा नाही, ती एक सगळ्या राजकारण्याची मानसिकता की आपल्या हातात जे असा नाही ते सोडवायचं. सोडवायचं तो काँग्रेस असो, आप असो, कोण असो, इरिस्पेक्टिव्ह आय कॅनॉट पक्ष भेद पेल्यान दोन पंचायतीचे खच्चीकरण हो जो हे प्रकार असा पळय. कारण किती असा हे जर खरं म्हणजे इतले तांकां हे जावपाची काय गरजच ना, पिवपाची गरजच ना, पिवपाची गरज ना. खरं कारण सरकारचे काम इतले वास्ट असा की तातूंतले थोडे थोडे हांव म्हणटा येले येले हांगाचे येले थंयचे येले अशे. कित्याक नुसते पैसे दिवन उपयोग ना, ह्या ह्या क्षेत्रांत हे काम तुम्ही करपाचे अशे बायफर्केशन जावंक जाय. नाल्यार आज कितें आता ड्युप्लिकेशन. मामरे बाब तातूंत आनी एक गजाल आसा, पंचायतीक म्हणजे आमी जेन्ना फायनान्स कमिशन म्हणटा हो फक्त अधिकार आणि पैसे दिवपाचोच भाग ना. फायनान्स कमिशन मॅन मटेरियल दिताना तुमच्या कडल्यान फायनान्शियल परफॉर्मन्साचे ऑडिट करता.
तुम्ही स्कीम कितलो इम्प्लिमेंट केलो हाचे ऑडिट करता आणि बेस्ड ऑन दॅट परफॉर्मन्स तुमका परत तुमका ग्रांट देता. जर सरकारान योग्य वेळाचेर आर्थिक नियोजन आयोगा बरोबरच हे आर्थिक आयोगूय जर केले जाल्यार हे आमचे पंचायती इफेक्टिवली परफॉर्म करतले आशिल्ले ते केले ना. तातूनय थोडे भेद आसा पळय, तातूनय थोडे एक्सेप्शन्स आसा. आतां मामरे साहेब सारखे सरपंच आशिल्ले, जे सरपंच आशिल्ले त्या वेळारूय आमी तांची कारकिर्द पळयल्या, ना जाल्यारूय केन्ना पळयल्या. पण एग्रीकल्चरल प्रोड्यूस कसो वाडचो, एग्रीकल्चरल कॉपरेटिव्ह सेक्टर कसो तयार जावचो हे तांच्यांनी काम अक्षरशः करून दाखयलं. आणि ज्या वेळार ते काम करताले त्या हे ज्या पक्षाचे बांधिलकी ज्यांका असा भाजपची गैर भाजप सरकार असताना त्यांनी ते करून दाखयला. बरो भात तयार केला, शेतीचे पुनरुज्जीवन पळय आणि ताका सुद्धा सर जर मामरे साहेब काँग्रेस सरकार असताना भाजपचे पंचायतचे फंक्शनरी असताना करूंक शकता जाल्यार हे उदाहरण आज काँग्रेसाकूय असा की भाजपचे सरकार असू पण जर बरो सरपंच दूरदृष्टी आशिल्लो जर असत, कृषी विषयी जर ताका आस्था असत, मॉडर्न कॉपरेटिव्ह सेक्टरचे ट्रेंड जर ताका खबर असत जाल्यार एग्रीकल्चरल प्रोड्यूस करून ताका मार्केट दिवपाचे कार्य कशे करचे ते तांच्यांनी दाखयला आपल्या कामात. आता तर एक बरी ऑपॉर्च्युनिटी आली हा फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन प्रोड्युसर फार्मर प्रोड्युसर म्हणजे कंपनी ती आणि अशा प्रकारची कंपनी आता गोयच्या सगळ्या तालुक्यांनी हे जाता. दुसरी गजाल आणि एक उदाहरण तुमका दिता म्हणजे नावं आमकां घेऊंक जायना पण तुमका हांवें जशें आता प्रेमानंद म्हामरेचे उदाहरण दिलां म्हणजे पक्ष हे तांचे सोडून बरें काम करता ताचे आमकां तोखणाय करूंकच जाय. तशा पद्धतीचे काम काणकोणचे आमदार करता. एक फायनान्स कंपनी एक जर तुम्ही जर फ्लोट केली फार्मर्स क्लब म्हणा तुम्ही किंवा प्रोड्युसर्स कॉपरेटिव्ह म्हणा ताच्या अंडर हिंटरलँड टुरिझमा खातीर ताणें एक नवो प्रयोग थंय काणकोणात करून दाखयला. एग्रीकल्चर प्रोड्युसाक मार्केट करपाचे कार्य ते थंय करत असा. अशा पद्धतीचो प्रयत्न राजेंद्र आर्लेकर आमदार असताना धारगळच्या मतदारसंघानं केला. आमदार करतले हांव म्हणतो सरपंचा कडेन आमदारांनी सहकारी करचे. करेक्ट, दोन गजाली आमदाराचेर राहू नका. ताच्या खातीर कार्यक्षम सरपंच कसे कार्य करू शकता त्याचे एक उदाहरण हांगा असा. दुसरे राशोल सारखे एक दुसरे उदाहरण असा. कुठतरी एक सरपंच एक पंचायत एक बरे असे काम करता थंय कॉपरेटिव्ह फार्मिंग करता, फिश फार्मिंग करता, फिश सीडिंग करता, थंय बरे कार्य चलना. म्हणजे जर मनशाकडे एक दूरदृष्टीकोन जर असत, दूरदृष्टी जर असत, हा परत पंचायत आमच्या गोयांत भीतर गोय जाता लहान म्हाका ताका लागून जाता कितें जाणा की सगळ्याच कडेन आमदार हस्तक्षेप करतात. सरकारचो हस्तक्षेप इतलो चड असा की लोकांक दिसता न्ही कटकट दिसता तर हे आमकां कामच करपाक दिवप ना त्या परत तांकां लोटांकण घालय तांचे मुखार. म्हाका मिलीन तुका दिसना पळय सरपंच हांव पळयला म्हाज्या दोळ्यांनी आमदाराच्या दारान सकाळी उबो आसता सारके हे म्हाजे फायल घेऊन हांव पळयल्लें सांगता. तो सरपंच आसता आणि सरपंचाची खुर्ची टिकप का ना टिकप हे आमदाराचे ते रोखडेच पयर असे झाले आमच्या कुट्टी घाणेवार पंचायतीन सत्ता बदल जातकीच जो निवडून आयलो आमगेलो पात्रांव रवी नायक ताजो मनीस ते येऊन बसलो. दीस इज द एक्झाम्पल. हांव हे उलयता कितें आसा पयले आतां निवडून आयले की सगळे जमतले आनी हे वाटून कशें सरपंचाची निवड ही चडशी आमदार किंवा मंत्र्याची आसता. हांव कितें म्हणटा की मोस्ट कॅपेबल मनीस कोण पळय आसा न्हय तो सरपंच. मागीर तशें जालें मामरे बाब. आतां एक म्हत्वाचो मुद्दा आमी चर्चेक घेवचो असो महाराष्ट्रान भितर कायदो करून पंचायत लेवलाची सुदारणा करून ताणें आतां सरपंच त्या वेळाची कमिटी पळय केली तातूंत हांव विनायक नायक आणि आमचे तोमाजीन कार्तो जसे आम्ही कोण मेंबर आहे की ठरवले की सरपंचाचे इलेक्शन डायरेक्ट स्टॅबिलिटी उरची थंय त्या खातीर. आणि समजा जर तातून किती प्रोविजनही दोरचे समज जर तो सामकेच जर किती हे करपाक लागलो अधिकाराचा गैरवापर करूक लागलो ताका काढपाची हे दोरपाची भीतर पण एटलिस्ट ताका हे तरी रावनी न्ही की मोस्ट एबल मनीस पळय असा आणि ताका रावनी आणि लोकांनी निवडून दिवली तातूंतल्यान जाता कितें लोकांनी बरे क्वालिफाईड प्रोफेशनल लोक जिकून येऊ शकतात. कारण कशा अनेकदा गावांत करून मतदान हे महाराष्ट्रात जर बरें असू वाईट असू मामरे बाब म्हाका सांगा इतली वर्सां महाराष्ट्रात हो प्रयोग चल्ला बरोच प्रमाणात तो सक्सेसफुल झाला बऱ्याच प्रमाणात ते आणि महाराष्ट्राचे उदाहरण असं तसे महाराष्ट्राचे उदाहरण कितले त्यांचे कितली योजना असा रे गाव
क्लीन गांव गाडगे बोवा पुरस्कार आनी ते इतले बरें पंचायत लेवलाचेर काम करतात तातूंतल्यान केदें बाबा म्हणजे कोण रामचो तो पवार हय तो पोपटराव पवार हो हांवें केदें व्हडलें उदाहरण की बरें तरेन गांव काम कितें सर्वांगीण विकास पळय तातूंत शेतीचो हे आयलो आयलो त्या खातीर हांवें म्हणलें की बरोबर प्राथमीक हे पळय आसा गरज जी आमची पळय आज काल शेताची सादारण 70-80% शेती ही हातून गांवांत पडीक आसा बरोबर आनी ते ताजे पुनरुज्जीवन करपा खातीर जर तें काम तें एक काम एक कितलेशेच दिवया ताजी कामां पळय बरोबर नुस्तें आपले टेंडरां काडप रोड करप हें करप तें जातलें सगळें इन्फ्रास्ट्रक्चर पण हे जे बेजीक हातून हो ह्युमन डेवलपमेंट आयलो आमचें उत्पादन वाडयलें आमची इकॉनॉमी प्रॉडक्ट वा हें वाडलें प्रॉडक्शन वाडलें आनी हातून हातून खऱ्या प्रकारची उन्नती पळय जी आसा विकास जो म्हणटा पळय तो हातून जाता अशा प्रकारची काम म्हाका मामरे वाज सांगात भाजपाचे हातून म्हणजे वेगवेगळे कमिटी आसात वेगवेगळे राजकीय प्लॅटफॉर्मार चर्चा करपाक सरपंचा संदर्भात डायरेक्ट वेंचणूक जावची हाच्या संदर्भात चर्चा केन्ना झाली ना निमाणें राजकीय पक्षांचें काम तें न्ही सरकार तेंचें येवं पूण राजकीय पक्ष सामको वायब्रंट रावता लोकांचे उतवरके पॉलिटिकल सामाजीक आर्थीक प्रश्न सरकारा कडेन येवचे हाजे खातीर चर्चा तो करता न्ही चर्चा जाता पण कितें आसा ह्या प्रकारच्या हातून अशा प्रकारचे प्रगत विचारांनी थोडीशी मायनॉरिटी जाता हांव तुमकां सांगता की आज आतां आमचे कडेन 190 काय कितें पंचायती आसा हय सगळ्या ग्रामसभेनी पास करून ठराव की हे फायनान्स कमिशन नेमूंक जाय आनी त्या प्रमाणे आमकां हे लोकांचेर दबाव येतलो लोकूय इंट्रस्ट घेना कांय हांवें पळयलां हांवें हाजे पयलीं एजिटेशनां केलां हांव उपोशणांक सुद्दां बसलां त्या वेळार कळ्ळें न्ही हे सरकार पळय त्या वेळार काँग्रेसचे सरकारांतले पूण ते इलेक्शन झेडपीची घेवपाक तयार नाशिल्ले कळ्ळें न्ही 2000 पावर दिना करप कित्याक रे आनी इलेक्शन कमिशनर काढलो आनी सरकारी नोकर नेमलो यू वेंट टू द कोर्ट एंड गॉट इट कोर्टान हे निर्णय येवचे पयली तो रिजायन झालो ताका खबर आशिल्ले कळ्ळें न्ही आमी म्हणटा पळय एक मिनटान म्हाका तुजे निमाण तुजो निश्कर्श सांग एक म्हणजे ज्या पद्धतीन 73rd अमेंडमेंट इम्प्लिमेंट जावंक जाय तो जायना हे आमचो आज कन्क्लुजन सो हाका लागून जर पंचायती फाल्यां बरें चलतल्यो आनी आज आमचे लोक निवडून येता 73rd अमेंडमेंट म्हणजे कितें फायनान्स कमिशन म्हणजे काय आनी ताच्या दृश्टीन काम कशें करूंक जाता हाचें मॅसीव एज्युकेशन पंचायत लेवला पर्यंत वचूंक जाय एक महत्वाची चर्चा आमी केली दुसऱ्या अर्धान आमी पळयतात जवळजवळ 80% मतदानाच्या वयर मतदान जायत आसा आनी एक आमचे भितर एक लोकां मदीं एक अवेकनींग दिसता पूण ग्रामसभा तितल्योच एक्टीव जातल्यो काय कितें 25 सदस्य त्या संदर्भान ठाम ठराव घेतले काय कितें आनी लोकांचे मदल्यान पंचायत वेवस्था आनीक घटमूट करपाचो एक आवाज उठ्ठलो काय कितें हो प्रश्न आसा आनी ह्या वेंचणुके नंतर खंयचीय पंचायती कोण कोणाचेय जावं भाजपाकय ते वचून मेळूं पूण भाजपानूय एक दबाव आतां निर्माण जातलो काय कितें की पंचायती घटमूट करात पंचायत वेवस्था आनीक इल्ली बरी करात ताका लागून लोकशाय ग्रामीण पातळीचेर जी पळय लोकशाय ती आनीक घटमूट जावपाक पावतली तुमी सगळे आमचे कार्यावळींत आयले तुमी म्हत्वाची मतां मोलादीक मतां मांडली म्हूण तुमचे उपकार मानता पळयत रावात गोमंतक टी व्ही